या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे, लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे बोलून भाई एकनाथ शिंदे तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवलात बरं, पण हा मोठेपणा फार काळ टिकलेला नाही हो। जाहीर सभेत तुम्ही लावलेली खोटी टेप जनतेने तत्काळ हिरली आहे। मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर। नेमकं किती महिन्यापूर्वीची घटना सांगितली हो तुम्ही? 2, 3 की 4? भाई तुम्हाला वाण नाही तर गुण लागलेला दिसतोय। खोटं बोल पण रेटून बोल हा तुमच्या राजकीय वाटाड्या असणाऱ्या पक्षाचा गुणधर्म आहे। आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं, स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिने केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। पण भाई राज्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी असंख्य विषय येतो। राज्यातील आई वडील आपल्या मुलांप्रती अतिशय संवेदनशील आहेत, पण तुम्ही त्या भूमिकेत दिसत नाहीत याची खंत आहे। मायबाप जनतेला सुरक्षेची हमी हवी आहे, तुमच्या खोट्या थोरवीची गोडवी नको, अन्यथा घ्या काढता पाय ओढवून घेतलेल्या या जबाबदारीचा। पण अशी फसवेगिरी बंद करा।